आता बातमी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील शाळेच्या पहिल्या दिवसा संदर्भातील। शाळेची पहिली घंटा वाजली, परंतु मात्र विद्यार्थी संख्या ही फार कमी स्वरूपात दिसली। तर शाळा सुरू करण्यासाठी पालकांकडून संमती पत्र घेण्याची शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका असल्याने पालकांचा आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठीचा प्रतिसाद अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळाला। शासनाच्या आदेशाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याच्या सूचना शाळांना मिळाल्या असल्या तरी शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांकडून संमती पत्र घेण्याची भूमिका शाळा व्यवस्थापनाने घेतलेली दिसत आहे। नेवासा शहरातील शाळेत विद्यार्थ्यांचा सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद दिसून आला आहे। तर यावेळी शाळा सुरू होत असल्याने राष्ट्रसह्याद्रीच्या टीमने याबाबत आढावा घेण्यासाठी शाळेत जाऊन भेट दिली असता असे लक्षात आले की पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवलेले नसल्याचे शाळा व्यवस्थापन समितीने सांगितले। तर येताना विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक यांनी मास्क आणि स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले आहे, पाहूयात। अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेची ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा ही एक शाखा आहे। असून या शाखेमध्ये आज शासकीय नियमानुसार 23 तारखेला 23/11/2020 रोजी शाळा सुरू झालेली आहे। 9वी 10वीचे एकूण 338 विद्यार्थी आहेत, सेमी आणि नॉन सेमीचे मिळून। त्यापैकी आज 23 विद्यार्थी आज हजर होते। त्या विद्यार्थ्यांनी आज त्यांचे पालकांचे संमतीपत्र आणून या ठिकाणी शाळेमध्ये जमा केलेले आहेत। शासनाचं सर्व नियमांचं पालन केलं जातं आहे। मुलांना त्यासाठी एक पालकांची आणि शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची सामूहिक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी आदरणीय सुलोचना पटारे मॅडम आणि विस्ताराधिकारी आदरणीय कराड साहेब यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि आमच्या संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना आज फ्रीमध्ये मास्कचंही वाटप करण्यात आलेलं आहे। तसंच वर्ग शाळेमध्ये येताना शाळेच्या गेटमध्येच मुलांना सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध केलेली आहे। हँडवॉशवर हँडवॉश स्टेशनवर त्या ठिकाणी साबण ठेवलेले आहेत आणि ते साबण त्या ठिकाणी मुलं हात स्वच्छ करून वर्गामध्ये जाऊन बसत आहेत। आज प्रत्यक्षात जेवढे विद्यार्थी या ठिकाणी हजर झालेले आहेत त्या ठिकाणी आज प्रत्यक्षात शिक्षकांनी अक्षरशः टीचिंगचं काम चालू केलेलं आहे। तर शाळा सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतल्यामुळे 9वी ते 12वीच्या शाळा आपण टप्प्याटप्प्याने सुरू करत आहोत। त्यासाठी शिक्षकांची कोविड चाचणी RT-PCR घेण्यात आलेली आहे। त्या चाचणी संपूर्ण आपल्या 950 शिक्षकांपैकी 450 शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली आणि या 450 मध्ये फक्त एकच पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे आपण त्यांना विलगीकरण केलेलं आहे। त्यामुळे आपले शिक्षक आपल्याला शिकवण्यासाठी सज्ज आहेत। ऑनलाईन शिक्षणाला निश्चितच मर्यादा होत्या, परंतु आता आपण सगळे फेस टू फेस शिकत असल्यामुळं आपला सर्व आपले मुख्याध्यापक आपला स्टाफ त्यासाठी तयार आहे। आता आपली जबाबदारी एक आहे की आपल्या हातामध्ये जे काही आहे ती स्वतःची काळजी घेणं, सुरक्षित अंतर राखणं, वारंवार हात धुणं, दर अर्धा तासाने हात धुतले पाहिजेत आपण स्वच्छ, आणि सलग 4 तासिक आपल्याला मिळणार असल्यामुळे आपण सकाळी जेवण करून यायचे, कारण लंच ब्रेक वगैरे शाळेत होणार नाही आहे। तर पहा, आजच्या पहिल्या दिवसासाठी दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक कारण साहेबावर आपल्याकडे खास अतिथी आवर्जून आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण तुम्हाला मास्क वाटप करतो। आज जरी ते यूज अँड थ्रू आहे, नंतर आपण परमनंट स्वरूपाचे जे तुम्हाला धुवून कर वापरता येतील असे मास्क देणार आहोत। आणि मास्क दिले आणि वापरून झालं इकडे तिकडे फेकायचे नाही आहेत, डस्टबिनमध्ये टाकायचे आहेत किंवा व्यवस्थित जी नगरपालिकेची गाडी येते की नाही डिस्पोजल त्यामध्येच टाकायचे, लक्षात ठेवा। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।